श्रावण धरणी मातेच्या दिव्य ऐश्वर्याचं मनोहारी दर्शन घडवणारा महिना, भावभक्तीची उधळण करणारा महिना श्रावण। या श्रावण मासात भाविकांच्या हृदयाला भक्तीची साथ घालणारी एक मंगलमय अर्चना शिवलिंगार्चन, पार्थिव शिवपूजन। महर्षी याज्ञवल्क्य संस्कृत प्रतिष्ठान गंगाखेड द्वारा आयोजित श्रावण मास पार्थिव शिवपूजन। मनोबुद्ध्य अहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमि न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहं शिवोहं चिदानंद रूप शिवोहं शिवोहं। श्रावण महिन्यामध्ये प्रकर्षानं शिवाची पार्थिव शिवपूजा ही केली जाते। आमच्या घरामध्ये आमच्या आजोबापासून ही पार्थिव शिवपूजा चालत आलेली आहे। श्रावण महिना जवळ आला की पूजेसाठी एक छानसं स्थान निवडलं जातं, असे सुरक्षित असावं, आलेल्या भक्तगणांना राहायला, आंघोळ करायला, स्वयंपाक करायला, जेवायला ते स्थान पवित्र असावं, ज्या ठिकाणी बसून शिवलिंग करता येतील आणि शिवाची पूजा करता येईल असं स्थान शिवलिंग पूजेसाठी पार्थिव शिवपूजनासाठी निवडलं जातं। यामध्ये शेतामध्ये जाऊन किंवा नदीत तटावरती जाऊन स्वच्छ जागेहून काळी माती कार्यक्रमाच्या ठिकाणी आणली जाते, जिथं शिवपूजनाचा कार्यक्रम आहे। त्यानंतर पाट स्वच्छ धुवून मांडायचे, जसे भक्तगण येतील त्याप्रमाणे त्यांना चिखल काढून चिखलाचा गोळा दिला जातो आणि जे लिंग तयार करण्यासाठी शिवभक्त आलेले आहेत ते कोणी असो तर त्यांना त्याची सगळी पूर्वतयारी करून दिली जाते। एक पाट, चिखलाचा गोळा, बसायची जागा ह्या गोष्टी सिद्धता करून दिली जाते। नंतर आलेले जे भक्तगण आहेत छोटे छोटे वाटाण्यापेक्षा थोडे मोठ्या आकाराचे शिवलिंग तयार करतात, असं हाताने, वाणीने, डोळ्याने, मनाने एकरूप होऊन शिवलिंग तयार करावे लागतात। हे शिवलिंग तयार करायचं काम आलेले गावातले भक्तगण आनंदानं करतात। अशा पद्धतीने 1, 2, 5, 7, 80, 90, 100 बरेचशी संख्या अशी पाटांची होते। मग असे पाट संध्याकाळी एकत्र ठेवले जातात, एका ओळीमध्ये मांडले जातात आणि याच्या पूजेची तयारी सुरू होते। याच्या पूजेची तयारी काय आहे तर गाईचं दूध, गाईच्या दुधापासून बनलेलं दही, उप, मध अशा पद्धतीनं पंचामृत तयार करावं लागतं। पंचामृताबरोबर चांगलं कुंकू आहे, हळद आहे, गुलाल आहे, या गोष्टीची सिद्धता आहे। शिवपूजनासाठी बेल आणि फूल हे प्रामुख्यानं लागतं। तर बेल आणि फूल आणण्यासाठी वनामध्ये जिथं बेलाचं झाड मोठं उपलब्ध आहे, हिरवं डेरेदार छान मोठं झाड पाहून त्या झाडाचा एक एक पान बेल हा तोडून गोळा केला जातो। चांगलं तूप लावून आरती प्रज्वलित केली जाते। अशा पद्धतीनं हे पूजेची पूर्वतयारी होते। पूजेची पूर्वतयारी झाली की जे गुरुजी आहेत, पुरोहित आहेत, त्यांच्यामार्फत सामूहिक शिवपूजन कार्यक्रमाचा किंवा पूजेचा संकल्प सोडला जातो। पूजेला बसण्यासाठी कुठलाही वयोगट नाही। ज्या लोकांच्या मनात ईश्वराविषयी श्रद्धा आहे तो कुणीही असो अशाला सर्वांना शिवपूजेला बसता येतं। तिथं म्हणजे खालच्या थराला जाऊन जातपात कुठलेही विचारू नये किंवा विचारत नसतात। आमच्या सामूहिक पार्थिव शिवपूजन कार्यक्रमामध्ये 8 वर्षापासून 80 वर्षापर्यंत सगळे मानव एक ठिकाणी पूजेला बसतात। फक्त पूजेला बसताना स्वच्छ पांढरं धोतर, पांढरा पंचा असणं आवश्यक आहे। त्यानंतर महिला असतील तर त्यांना साडी आवश्यक आहे। पूजेला बसल्यानंतर, संकल्प सोडल्यानंतर षोडशोपचार शिवाची पूजा केली जाते। शिवाची पूजा व्यवस्थित षोडशोपचार झाली की त्याच्यानंतर रुद्र अष्टाध्यायी म्हणत
त्या लिंगांना बेलाच्या पानानं अभिषेक केला जातो. पुरोहित वर्ग मंत्र म्हणत असतात आणि जे पूजेला लोक बसतात त्यांनी बिल्वार्चन. पुरोहित वर्ग चांगले सूक्त लिंगाष्टक शिवमहिमन किंवा अजून ते जे काही वैदिक मंत्र आहेत असं त्यांचं चालू असतं पठण. आणि ह्या मंत्रोच्चारामध्ये आपण केलेल्या पार्थिव शिवलिंगांना मंत्रोक्त एक एक बेलाचं पान वाहिलं जातं. आपण तयार केलेले मातीचे लिंग झाकून जावेत, कुठेही लिंग उघडं पडू नये, पार्थिव शिवलिंग दिसू नये. आणि मंत्रोच्चार पूर्ण झाले की ही आपलं बिल्वार्पण बेलाचे पान व्हायचं जे आहे शिवाला ते पूर्ण केलं जातं. बिल्वार्चन पूर्ण झाल्यानंतर काही स्वयंपाकघरात नैवेद्य केलेला आहे तो ईश्वरापुढं आणून तर आपल्या लिंगार्चन केलेल्या पाटासमोर आणून त्याला तो भक्तिभावे मंत्रपूर्वक अर्पण केला जातो शिवाला. तुपाची आरती लावली जाते आणि पार्थिव शिवाला ही शिवाची आरती, गणपतीची आरती, देवीची आरती किंवा आपलं जे काही कुलदैवत आहे अशा 2, 4, 5 आरत्या शिवापोमसमोर प्रार्थना म्हणून अर्पण केल्या जातात. आरती मनोभावे मंगल मनाने चांगल्या मनाने ईश्वराला अर्पण केली जाते. आरती झाल्यानंतर मानस पूजा रत्नै कल्पित मासनम ही संस्कृतची महादेवासाठी केलेली मानस पूजा आहे ऋषींनी, ती शिवाला मनोभावे डोळे झाकून अर्पण केली जाते. आणि यानंतर जय जयकार होऊन पार्थिव शिवपूजनाचा कार्यक्रम संपतो.